एक धनवान जुवान अधिकारी। एक दिश एक धनवान जुवान अधिकारी ने येशू पासी ने तेला शोधना, हे उत्तम गुरुजी, कायम ना जीवन मिळवला साठी मला काय करूला पड़े। येशू ने तेला सांगा, तू मला उत्तम कज सांग, फक्त एकच उत्तम आहा अन तो देव आहा, पण जो तू कायम ना जीवन मिळवला मागहस तो देव ने नेमला पा। तेने शोधा, मला कने आज्ञाशाला पाळूनी जरूर आहा। येशू ने जवाब दिदा, खून नको करशील, सिनाळी नको करशील, चोरी नको करशील, खोटा नको बोलशील, तूने बहास अन आईस ना मान राख, अन तूने शेजारीला पदर ने जिसा माया कर। पण ते जुवान गोहोनी सांगा, मा बारीक पासूनच या अख्ख्या आज्ञाशाला पाळत आना हा, मला कायमने साठी जिता रहुला साठी आजू भी काय करूनी जरूर आहा। येशू ने तेने वर नदर करे अन तेने वर माया करे। येशू ने जवाब दिदा, जो तू पूर्ण होईला मागहस तो जाईने तुना अख्खा जिकी दे अन ती धन गरीब सामा वाटी दे अन तुला सरग मा धन मिळे, तहा यीनी माने माग चाल। जी येशू ने सांगा ती जदव ते जुवान गोहनी ऐका तो खूब उदास हुई गया, कहा का तो खूब धनवान होता अन तो तेने अख्खे धन ला देवला साठी नहीं माग होता। तो फिरी नी येशू पासून निंगी गे, तहा येशू ने तेने चेला साला सांगना, देव ने राजमा धनवान लोका साला जावला खूब कठिन आहा। हाँ, एक धनवान मानूसला देव ने राजमा तेने करता कने उठला सुईने नाकू मासून हुईनी निंगी जावला सरल आहा। जी येशू ने सांगा ती जदव चेलासी आयका तो तेहाला नवाई लागनी, तेही सांगा जो ईसा आहा तो देव कोणाला बचवी। येशू ने चेला सावर नदर करी अन सांगा, लोका साला पदरना तारण करूला असंभव आहा, पण देवने साठी काहे भी करूला असंभव नहीं आहा। पितर ने येशूला सांगा, आम्ही चेलासी आमना अख्खा सोडीने तुने माग आना हा, आमना इनाम काय रही। येशू ने जवाब दिदा, दरेक जन जेही माने कारण घर भावूस बहनीस बहास आईस पोशाकात मिलकत सोड़ी ही तो तेने करता सोपट वदारे मेळवील अन कायमना जीवन लाभी मेळवील, पण खूब ईसा जे पुढला आहात त्या माग होईतील अन खूब ईसा जे माग आहात त्या पुढं होईतील।